मला फक्त एवढंच मनाचं आहे का त्या अमेरिकेच्या इलेक्शन मध्ये माया नाव घेऊन मला शिवा देणं जरुरी होतं का म्हणजे इलेक्शन अमेरिकेमध्ये आहे आणि तुम्ही इकडे बबलून राहिल्या का इम्याची सुद्धा डिसेंबर मध्ये हकलपट्टी होणार आहे म्हणजे असं नाही बोलायला पाहिजे ना भाऊ तुमच्यामुळे इकडे डीपी वाढत जाते अभे ट्विटर फक्त डीपी वाढली बे माहिती इकडे जीपी टीपी रिपी एल जी सगळीच वाढली अबे इलेक्शन हारलो ना

पण मी का म्हणतो डोन्या भाऊ तुन इलेक्शनच्या पहिले लोकायले पाचशे पाचशे रुपये द्यायच्या वय आमच्याकडे लगेच चालते असं पाचशे पाचशे रुपये देऊन आम्ही वोट खरेदी करतो आणि कोणी कोणी तर शंभर शंभर रुपयाला सुद्धा विकत स्वतः अगं हे अमरावती हे आपल्या अमेरिका वय हे तर तुमच्यासारखं असतं तर का पाच राहिलं असतं मग आबा डोन्या टेन्शन काय को घेरा हा बा हार गया तो हार गया हार कर जितने वाले को काहीतरी काय ते हाय नाही का म्या आबा डोन्या का झाला बुला बोलात काउन नागाव तुला काहीतरी म्हणत आहे उत्तर दे ना ऐकून येत आहे का त्याच्या आवाज तुला इम्या यायला सांग येथून चालले जा मला बोलायचं नाही याच्या सोबत मी पकड हुसलो याच्यासोबत बहीण दोस्त दोस्त म्हणते ना दोस्त्याची आठवण का आठ आली का गा हारल्या व डोन्या तो रोस्त्या कायला बे

मला फक्त एवढंच म्हणायचं आहे का ते गोव्याला किती पैसे लागन नाही म्हणजे तुम्ही जर जा जात असाल तर मी येतो बा म्हणलं तुमच्यासोबत रिझर्वेशन नाही झालं तर मी उभा उभा येईन तुमच्यासोबत रेल्वे गाडी मध्ये या बापाच्या रेल्वे गाडीच्या जा चक्का झाला पंचर साला इकडे मी इलेक्शन हार लावून तुला गोव्याला जायच्या काढू का गोवा कसा राहते तर बरं डोण्या भाऊ तुले किती मतं पडले का म्हणजे दोनशे चौदा तुले होते आणि दोनशे सत्तर पाहिजे होते म्हणजे चौदा अधिक चौदा सत्तर नाही का कोणत्या शाळेमध्ये शिकलात बे पोंगाड्या चौदा ना चौदा सत्तर होते का बे साला बयाळ लेखाच चा। आम्ही चौदा अधिक चौदा तेवीस होते तेवीस आबा चौदा अधिक चौदा जाऊ दे सोडून द्या मराठो आम्ही का म्हणतो तू टेन्शन न घेऊ वा तू आता माझ्या दोस्त राहशील आणि तुला लोक विसरणार नाही बिलकुल बरोबर म्हटलं मोदी भाऊ न भाऊ तू आपल्याला काही कमी जास्त करू नको बर अरे तू हारलास तरी आमच्या मनात आहेस नेहमी हे विसरू नकोस मला माहीत आहे रे तुम्ही सगळे माया म्हणून पण मी पक्का मुजरिंडला सुप्रीम कोर्ट मध्ये याचिका टाकून छाप बैठण मी निघतच नाही आपल्या पांढऱ्या घरामधून हा बायडन येऊ का बायडन येऊ मला माहित नाही मी निघतच नाही जोपर्यंत होत नाही पक्का लंबा हिस्टॉरी मॅटरले पण कसं आहे आपली आशा लागली होती रे कारण पण कसं ज्याच्या टाईम आला तर जास्त लागते माणसाले पण मी सगळ्या महाराष्ट्राच्या विदर्भाच्या प्रत्येक माणसाचे आभार मानतो ज्यानी मला एवढं प्रेम दिलं ते मला माहिती तुम्ही सगळे लोक प्रेम करते म्हणून आणि कराल म्हणून पण तुम्ही टेन्शन नको या हसवासाठी येत राहील रे पण आपल्या विसरा नको मित्रांनो अरे मी कसा पण असेल दुसऱ्यासाठी पण तुमच्यासाठी मी तुमच्या काका नाही मी रडून नाही मी रडून नाही राहिलो मित्रांनो पण कसं आहे आपले माणसं दूर गेल्यासारखं वाटून राहिलं जेव्हा ते झालं ते झालं आता झालेले काही करू नाही शकत पण भले तुम्ही नेहमीच आपल्या आठवणी ठेवान हेच माझी इच्छा आहे हेच माझी आशा आहे आणि जेव्हा केव्हा मला मोका भेटल तेव्हा मी तुमच्यासाठी हाजीर होईल आणि काही चुकलं बिकल असं माफ करून द्यान मला ठीक आहे मी निघतो